संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्यापासून म्हणजेच काशी भोपळ्यापासून झटपट होणारा उपवासाचा पदार्थ. त्यासाठी इथे मी लाल भोपळा किसून घेतला आहे अशा पद्धतीने. आता आपण त्यामध्ये एक एक साहित्य ॲड करूया. तर सुरुवातीला आपण त्यामध्ये टाकूया वरी तांदूळ आणि साबुदाण्याचं पीठ. थोडेसे वरी तांदूळ आणि थोडासा साबुदाणा आपण गिरणीतून दळून आणला होता जे आपण भाकरीसाठी वापरतो. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर यामध्ये राजगिऱ्याची पालेभाजीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. त्यानंतर शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं आलं मिक्सरला फिरून घेतलं आहे अशा पद्धत. थोडंसं जाडसर ठेवायचं, खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे. तर तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि दाण्याचं कूटसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी जिरे. साधारणतः 1/2 चमचा जिरे आपण टाकून घेतला आहे. चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी आपण त्यामध्ये साखर टाकून घेऊया. त्यानंतर लिंबाचा रस, हे छान मिक्स करून घ्या आणि लागेल तसं पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आपण ज्या पद्धतीत भाजणीचं थालीपीठ बनवतो त्यापेक्षा अगदी थोडंसं आपल्याला पाणी वाढवायचं आहे आणि हे मऊसर असं भिजवून घ्यायचं आहे. याची तुम्ही भजीसुद्धा बनवू शकता, भजीसुद्धा खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने थोडंसं घट्टसर भिजवून याची भजी तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता. तर आपण हे थोडंसं आपण सैलसर ठेवूया कारण वरी तांदळाला पाण्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त लागतं. म्हणून अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे. तुम्ही बघू शकता थालीपीठापेक्षा थोडंसं आपण ते पातळसर ठेवलं आहे. आता आपण हे 5 मिनिटांसाठी तसंच ठेवून देऊया. इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. त्यानंतर आपण थालीपीठ हे थापून घेऊया. हे तुम्ही रुमालावर सुद्धा करू शकता. रुमालाला थोडंसं पाणी लावायचं आणि नंतर थापून तुम्ही तव्यावर हे भाजून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा थालीपीठ हे तयार करून घेऊ शकता. खूप झटपट होणारे आहे, पौष्टिक आहे. नक्की घरी ट्राय करून बघा आणि अतिशय कमी तुपामध्ये हे तयार होतात. हे तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तर हे छान असं थापून घेऊया आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 ते 3 मिनटे आपण झाकण ठेवूया. लाल भोपळा हा खूप लवकर शिजतो, फारसा वेळ लागत नाही. तर एका बाजूने छान भाजल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहोत. तर त्यावर थोडंसं तूप सोडूया आणि हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे. खूप झटपट होणारं थालीपीठ आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. कलरही खूप सुंदर आला आहे. तुम्ही बघू शकता लाल भोपळ्यामुळे याला कलर छान आला आहे. असं वाटतं की त्यामध्ये आपण हळद टाकली आहे. पण लाल भोपळ्यामुळे खूपच सुंदर कलर आला आहे आणि चवीलासुद्धा छान लागतं. झटपट होणारं आहे, कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर या नवरात्रामध्ये नक्की घरी ट्राय करून बघा आणि अशाच पद्धतीचे आपण थालीपीठ हे तयार करून घेऊया. दह्याबरोबर तर हे अप्रतिमच लागतं, पण जर तुम्हाला दही खायचं नसेल तर हे चटणीसोबत खा. खूपच भन्नाट अशी रेसिपी आहे. नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.